सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे सचिव राजन कामत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे सचिव राजन कामत हे वारंवार सोशल मीडियावर पक्षविरोधी वक्तव्य करून पक्षाची बदनामी करत असल्यामुळे काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी राजन कामत यांना नोटीस देऊन खुलासा मागवला होता, परंतु त्यांनी कोणताही खुलासा केला नाही. शेवटी वरिष्ठांच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली. राजनजी कामत यांना काल काँग्रेस पक्षाकडनं एक शहर अध्यक्ष म्हणून मी नोटीस दिली होती. 24 तासाच्या आत तुम्ही या नोटीसचा खुलासा द्यावा असं मी त्यांना नोटीस दिली होती. पक्षाची शिस्त भंग केल्याबद्दल व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून पक्षाच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीनं व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून पक्ष बदनाम होईल असे आपण ह्याचे कृत्य केलं, त्याबद्दल मी काल त्यांना नोटीस दिली होती. 24 तास झालेले आहेत आणि त्यांचा खुलासा अद्याप आलेला नाही, त्यामुळं आज काँग्रेस पक्षातून त्यांना हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि बडतर्फ करण्यात आलेला आहे. पक्षात राहून पक्षाची आणि नेत्यांची बदनामी करण्याचं काम जो कोणी करेल तो कितीही मोठा नेता असला तरी त्यांच्यावर पक्ष यापुढे कारवाई करेल असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिला. पक्षाच्या एक सगळे बांधिलकी असताना पक्ष मोठा करणं पक्ष वाढवणं हे काम करत असताना अशा पद्धतीनं ऑफिसमध्ये बोलणं ऑफिसच्या बाहेर बोलणं असे जे लोक आहेत भविष्यकाळात छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा कोणी जर असेल तर त्यांची कोणाची गैर केली जाणार नाही. आज या ठिकाणी राजन कामत यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. पक्षाच्या विरोधात अनेक वेळा ते व्हॉट्सअपवर फेसबुकवर वेगवेगळ्या पद्धतीने टाकतात, त्यांना काल नोटीस दिली होती आणि म्हणून मी मुद्दाम खुलासा केला की काही लोक इथं पार्टीच्या ऑफिसमध्ये वेगळं बोलतात, बाहेर जाऊन वेगळं बोलतात. पक्ष वाढवण्याचं काम सोडून हे उद्योग करणं बरोबर नाही. तुम्ही पक्ष वाढवा, पक्ष वाढवण्याचं कुठलं योगदान मागा, आम्ही सगळं तुमच्या बरोबर आहे. पण इथं एक बोलायचं आणि बाहेर जाऊन एक बोलायचं असे जे करणार असतील मग किती छोटा असेल किती मोठा असेल कुणाची या ठिकाणी घाई केली जाणार नाही.